सांताचा नाताळ, लवीना तियन। डिसेंबर महिन्यातला एक छान दिवस होता। निळभोर आकाश, बर्फाच्छादित झाडं, हवेत नाताळाचं वातावरण होतं। पण सांताच्या घरात मात्र शुकशुकाट होता। नेहमीची नाताळची भेटी बांधायची धांदल नव्हती, कारण सांता आजारी पडला होता। पलंगावर पडल्या पडल्या आजारी सांता विचार करू लागला, ह्या वर्षी भेटी नाही मिळाल्यात तर बिचारी मुलं काय म्हणतील। अचानक त्याला कसला तरी आवाज ऐकू आला। सांताने खिडकीतून बाहेर बघितलं आणि त्याला त्याची चार सांबर नेहमीप्रमाणे शांतपणे उभी असलेली दिसली। परंतु भरपूर पळून आल्याप्रमाणे ती दमलेली वाटली आणि निरखून बघितल्यानंतर जे दृश्य दिसलं त्यावर तर सांताचा विश्वासच बसला नाही, कारण सांबरांच्या मागे बर्फाच्या गाड्यांची लांब रांग लागली होती। त्यांच्यामध्ये कितीतरी मुलं रंगी बेरंगी कपड्यात सांताला भेटायला आली होती। एका मागोमाग एक बर्फातून उड्या मारून ती मुलं सांताच्या घराकडे यायला लागली। तेवढ्यात कोणीतरी दरवाजा खटखटावला। कोण आहे, सांताने विचारले। ये आत ये। सांताची उत्सुकता शिगेला पोहोचली होती। एक चिमुकली मुलगी आपल्या हातात कसली तरी मुलायम वस्तू पकडून आत आली आणि ती म्हणाली, तुझी तब्येत चांगली नाही म्हणून मी माझा टेडी बेअर तुझ्या सोबतीला ठेवायला आले। अरे वा, छान केलंस एमा, सांता म्हणाला। सांताला सगळ्या मुलांची नावं माहीत होती। नंतर एक लहान मुलगा हातात लाल पाकिट घेऊन आत आला आणि म्हणाला, तू आजारी आहेस म्हणून माझ्या आईने तुझ्यासाठी विणलेली ही रजई या थंडीच्या दिवसात तुला भरपूर ऊब देईल। सांताने हसून त्याची पाठ थोपटली आणि तो म्हणाला, छान विचार केलास पॉल। हळूहळू एका मागोमाग एक सर्व मुलं दरवाजातून सांतासाठी खास भेटी आणि नाताळच्या शुभेच्छा घेऊन आत आली। बिस्किटं, वड्या, मोजे, हातमोजे, पुस्तकं, तरे तरेची खेळणी आणि एक नाताळचं लहानसं झाड। सांता गहिवरून आला आणि म्हणाला, नाताळ माझ्या घरी चालून आला, चला आपण सगळे ह्या भेटी वाटून घेऊया। आणि त्याने मुलांना आपल्या भोवती गोळा केलं। सांता, तुला सगळ्यात जास्त कुठली भेट आवडली, एम्माने हळूच प्रश्न केला। माझ्या चिमुकल्या मुलांनो, या भेटींच्या मागच्या भावना व प्रेम हीच सगळ्यात मोठी भेट तुम्ही मला दिली आहेत। त्या सगळ्या उत्सुक चेहऱ्यांवर एक प्रेमपूर्वक नजर टाकून सांता म्हणाला, नाताळचा खरा अर्थ हाच आहे। असं म्हणून
सांताने प्रत्येक मुलाला कडकडून मिठी मारली।